आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। अडाई एमआयडीसी साठी कडशी नदी पात्रावर बांधण्यात येणाऱ्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याला होणारा विरोध प्रखर होत चालला असला तरी या बंधाऱ्याचं काम जवळपास 90% पूर्ण झालेलं असल्यानं आता विरोध नेमका कशासाठी? विरोध असतानाही शेवटपर्यंत प्रशासन या बंधाऱ्यामुळे ढिंगणे दशकृषीतील ग्रामस्थांसमोर पाणी प्रश्न उभा राहणार असेल तर गप्प का, असे सवाल उपस्थित होत आहेत। खरं तर कोल्हापूर टाईप बंधारा योजना पाणी अडवा पाणी जिरवा या धर्तीवर असलेलं जलस्रोत बळकट करण्यासाठी बांधले जातात, मग याच नदीच्या पात्रात बांधल्या गेलेल्या बंधाऱ्यानं बंधाऱ्याखालील लोकांचं नुकसान होणार असेल तर ती गंभीर बाब ठरू शकते। त्यामुळे बंधारा पूर्ण झाल्यावर प्रशासन जर आपली भूमिका स्पष्ट करणार असेल तर ते संयुक्तिक ठरेल का, याचबाबत थेट कडशी नदीवर साकारत असलेल्या बंधाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी, पाहूया। नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्हच्या दर्शकांचं पुन्हा एकदा सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये स्वागत आहे। आज एक महत्त्वाचा विषय पुन्हा एकदा आपल्यासमोर आपण घेऊन येतोय। सध्या संपूर्ण जिल्ह्याचं एक लक्ष जे केंद्रित झालं आहे ते आढाई MIDC कडे, आणि आढाई MIDC मधील कडशी नदीवरील बंधारा कळीचा मुद्दा ठरलाय। याच निमित्तानं आढाईमध्ये जो MIDC हा एक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा औद्योगिक प्रकल्प साकारतोय, या प्रकल्पासाठी पाणी देण्यासाठी कडशी नदीवर एक कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात येतोय आपण पाहू शकतो। आणि या बंधाऱ्याला बंधाऱ्याच्या खालील गावांचा, गोव्यातील काही गावांचा डिंगणेसह विरोध होतोय, तर वरच्या आढळी आणि काही गावांचा जो आहे तो या ठिकाणी समर्थन केलं जातंय। औद्योगिक प्रकल्प मंडळाने या ठिकाणी हा जो बंधारा आहे तो औद्योगिक क्षेत्रासाठी पिण्याच्या पाण्यासाठी केला जातोय अशा पद्धतीने माहिती दिली। या बंधाऱ्यामुळे खालच्या लोकांना कुठच्याही प्रकारचं त्रास होणार नाही, पाणी पुरवठा बंद होणार नाही अशी सुद्धा माहिती दिलेली। मात्र सध्या या बंधाऱ्यामुळे खालची जे जलस्रोत आहेत ते धोक्यात येऊ शकतात। या बंधाऱ्याखालील गावं जी आहेत डिंगणे असू दे, त्यानंतर मोपा विमानतळापर्यंत जाणारे काही जे गाव आहेत ते गाव असू दे, या सगळ्या लोकांचा प्रखर विरोध केला जातोय। आणि या विरोधाचं मूळ कारण आहे की जलस्रोत धोक्यात येणार। मात्र आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आज पोहोचलेले आहोत, पाहू शकतो या बंधाऱ्याचं काम जे विरोध होतोय ते 90% काम पूर्ण झालेलं, फक्त 10% काम पूर्ण आहे। एकूणच हा बंधाऱ्याचं काम जे आहे ते पूर्ण झालं। मी मुद्दा पण आमच्या कॅमेरामधनं दाखवण्यासाठी या ठिकाणी सांगतो, विनंती करतो की कशा पद्धतीने हा बंधारा साकारला जातोय आपण पहा। पूर्णपणे जिवंत हे जलस्रोत आहेत या ठिकाणी, या कडशी नदीमधनं बारमाही वाहणारी ही नदी आणि अशाच पद्धतीने पाणी वाहत असतं। आणि हा कोल्हापूर टाईप बंधारा आहे, मुद्दा म्हणून मी कॅमेरामधनं सांगतो की या बाजूने जाऊन कशा पद्धतीने या ठिकाणी फळ्या टाकून, या ठिकाणी प्लेट्स टाकून हे पाणी साठवलं जाणार आहे। ज्या खालच्या लोकांचा आरोप आहे की खाली पाणी जाणार नाही, त्या ठिकाणी सुद्धा पाईप ठेवण्यात आलेले, गेटवॉल बसवण्यात येणार आहे, ही सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि याच बंधाऱ्यावरनं, याच बंधाऱ्याच्या पाण्यामधनं जो जलसाठा होणार आहे आपण पाहू शकतो, मोठ्या प्रमाणात ज्याला जलसाठा होईल। आणि या बाजूला बागायतीसुद्धा आहेत ज्या बहरलेल्या आहेत, आणि त्या ठिकाणी त्या पंपसुद्धा या नदीवर बसवण्यात आलेल्या आहेत। बाजूला जॅकवेल बांधलेली आहे, या जॅकवेलच्या माध्यमातून पाणी उपसा केलं जाईल आणि ते औद्योगिक प्रकल्पाला पुरवलं जाईल। एकूणच जर परिस्थिती पाहिली, विरोध होतोय, मात्र विरोध होईपर्यंत या बंधाऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे। 90% काम पूर्ण झालं, अवघ्या आठवड्याभरात हे सगळं कामसुद्धा पूर्ण होईल। मात्र जो विरोध होतोय, जी भांडणं होत आहेत, प्रशासन याबाबत ठोस भूमिका घेत नाही। प्रशासनाने योग्य काय अयोग्य काय ही भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे, कारण स्थानिकांमध्ये जो संघर्ष या ठिकाणी पेटू शकतो तो संघर्ष कुठे ते थांबला पाहिजे। बंधाऱ्याखालील लोक आणि बंधाऱ्यावरील लोक, आढळी गाव, त्यानंतर डिंगणे गाव आणि त्याच्या खालचे लोक, यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली। मात्र या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश आणि बंधाऱ्यामुळे खरंच या जी कडशी नदी आहे त्याचे जलस्रोत या ठिकाणी थांबणार आहेत का, बंद होणार आहेत का, ही परिस्थिती समजावून सांगणं अत्यंत आवश्यक। आत्तातरी सध्या आपण पाहू शकतो या नदीच्या बरोबर लेवलपर्यंत या ठिकाणी बंधाऱ्याचं बांधकाम आहे, म्हणजे कुठेही पाणी अडवलेलं आपल्याला दिसत नाही आहे। जे पाणी अडवलं जाणार आहे ते अशाच प्रकारचे अनेक बंधाऱ्यासुद्धा वर असल्याचं स्थानिक माहिती देत आहेत। आणि हा सुद्धा एक मोठा बंधारा या ठिकाणी होतोय, आणि पूर्ण बंधाऱ्यामध्ये पाणी साठल्यानंतर पाणी वरून ओव्हरफ्लो होण्याची व्यवस्था केलेली आहे। मुद्दा म्हणून मी इथेही दाखवू शकतो, अशा पद्धतीने मोठे पाईप
या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि या पाईपना दोन्ही बाजूने पाईप टाकण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही बाजूच्या पाईपवर गेटवॉल बसवण्यात येणार आहेत. जर खालच्या लोकांना खरोखरच पाणी पुरवठा कमी होत असेल तर त्याच्यातनं पाणी सोडण्याची एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही जी सगळी संभ्रमावस्था आहे, हे जे सगळं चित्र आहे की कळशी नदीवरील बंधाऱ्यामुळे खालचे गावांचं जलस्रोत बंद होईल, खालची गावं या ठिकाणी पाण्याच्या संकटात येतील, हे सगळं चित्र खरंच वस्तुस्थिती दर्शक आहे का किंवा वरची परिस्थिती जी आहे या सगळ्या पाण्यातून जो उपसा होईल त्यामुळे खालच्या लोकांना त्याचा त्रास होईल, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं आवश्यक आहे. त्याचवेळी स्थानिकांमध्ये जो संघर्ष निर्माण झाला आहे तो थांबू शकतो. तुर्तास आपण इथेच थांबतोय. ज्या वास्तववादी घडामोडी आहेत, जी वस्तुस्थिती आहे, ही नेहमीच सिंधुदुर्ग लाईव्हने संपूर्ण दर्शकांसमोर आणलेली आहे आणि हे काम यापुढेही सुरूच राहील. मात्र आत्ता आपण थांबतोय. मी मुद्दामून संपूर्ण या बंदराची परिस्थिती, बंदराचा परिसर आणि बंदराची वस्तुस्थिती विशद केलेली आहे. यापुढेही ज्या पद्धतीने आपल्याकडे माहिती मिळेल ती आम्ही आमच्या दर्शकांवर पोहोचत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरामन हर्षद सह संदीप देसाई, दोडामार्ग, आडाळी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.